श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते. दिनांक 10 ऑक्टोबरला आहे इंदिरा एकादशी. पितृपक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचं खूपच एक महत्त्व आहे. जो व्यक्ती ह्या इंदिरा एकादशीचं व्रत करतो त्याच्या पितरांना जी आहे वैकुंठाची प्राप्ती होते आणि त्या मनुष्याला जी आहे मोक्षाची प्राप्ती होते. आणि ह्या इंदिरा एकादशीचे व्रत कथाचं पठन किंवा श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, ते सुद्धा नक्की पाहून घ्या. आणि इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. त्याच्यामुळे आपल्यावर कितीही मोठ्यात मोठा पितृदोष जरी असेल तो सुद्धा नाहीशा होईल, नष्ट होऊन जाईल आणि आपल्याला आपल्या सर्व कार्यामध्ये जे आहे यश मिळायला सुरुवात होणार. एकदम छोटासा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्यावर कधीही आयुष्यामध्ये पितृदोष होणार नाही. आणि जर आपल्याला पितृदोष नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकटं नाही येणार, अडथळे नाही येणार, आजार पण नाही येणार. तर त्याच्याचकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे. पण त्याआधी जर माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन पण प्रेस करा. काही विशेष स्थितीला जर आपण काही विशेष उपाय केले तर जे आहे ते उपायांचं आपल्याला फळ कित्येक पटीने वाढलं जातं. त्याच्याचमुळे जर आपल्यावर प्रखर असा पितृदोष असेल तर जे आहे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने खूप जास्त फायदा होतो. आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटं राहत नाही, आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दोष नाही. पण पवित्र नदीमध्ये स्नान करणं प्रत्येकाला शक्य नसतं, कारण प्रत्येकाच्या घराजवळ पवित्र नदी असेल असं शक्य नाही आहे. पण असं पण असतं बऱ्याचदा आपल्या जवळ नदी आहे पण काही कारणास्तव आपल्याला जाणं शक्य नसतं. त्याच्यामुळे त्यावेळी काय करावं त्याच्याचकरता हा उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्याला घरच्या घरी हा उपाय करायचा आहे आणि तो उपाय केल्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभणार आहे. ही एक वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्याच्यामुळे आपल्यावर जे कोणत्याही प्रकारचे दोष राहणार नाही. आपल्यावर कितीही मोठ्यात मोठा पितृदोष जरी असेल तर तो सुद्धा नष्ट होण्यामध्ये खूपच त्याचा शुभ असा फायदा होतो. तर चला जाणून घेऊया त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे आपल्याला जे आहे गोमूत्र लागणार आहे. गोमूत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गंगाजलसुद्धा टाकू शकतात, गुलाबजल टाकू शकतात, तुम्ही हळद टाकायची आहे तुम्हाला पाण्यामध्ये आणि कच्चं गाईचं दूध टाकायचं. कच्चं गाईचं दूध म्हणजे आपल्याला तापवलेलं नाही पाहिजे, गोठ्यातनं आलेलं तसंच दूध आपण जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं एका चमचाभर. आता ह्या 5 वस्तू मी तुम्हाला सांगितल्या, त्या 5 पैकी तुम्ही तुमच्याकडे 5 असतील तर 5 वस्तू टाका, 5 नसतील तर त्याच्यातल्या ज्या पण वस्तू असतील त्या टाका. पण तुम्हाला अगर गंगाजल नसेल तर तुम्हाला गोमूत्र टाकायचं आहे, कारण गंगाजल हे ऑलरेडी एक गंगा ही पवित्र नदी आहे. त्याच्यामुळे आपण जर आपल्या पाण्यामध्ये ते जल टाकलं तर आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य लाभतं. त्याचप्रमाणे जे आहे गोमूत्रासारखं पवित्र दुसरी कोणतीही गोष्ट नसू शकते, कारण गोमातापासून आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्याच्याचमुळे आपल्याला ह्या दोघांपैकी कोणती एक वस्तू तर आवर्जून टाकायची आहे पाण्यामध्ये. आणि हळदीचा पण उपयोग एकादशीच्या वेळेस आपण स्नानच्या पाण्यामध्ये करायचा आहे, कारण ही हळद अशी असते की प्रत्येकाच्या घरोघरी ही वस्तू तुम्हाला सहज उपलब्ध होणारी आहे. त्याच्यामुळे हळदसुद्धा तुम्हाला टाकायची. कच्चं दूध लागेल गाईचं, अगर जर ते नसेल तर नाही नका, नाही टाकलं तरी चालेल पण असेल तर आवर्जून. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जाप करायचा आहे आणि तुम्हाला स्नान करायची आहे. असं तुमच्या घरामध्ये जेवढी पण व्यक्ती असतील, जेवढे पण तुमच्या कुटुंबामध्ये लोक असतील, त्यांनी सगळ्यांनी ह्याच पाण्याने आंघोळ करायची आहे, कारण असं केल्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचा दोष असेल, कोणत्याही प्रकारची संकटं असतील, अडचणी असतील, त्या सगळ्या दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याच्या सगळे मार्ग मोकळे होतील. आपल्या वाटेमध्ये कोणत्याही प्रकारची अडथळे येणार नाही. आपल्या
आपल्या शरीराबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी होते. फक्त हा ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे त्याच्यामुळे एकादशीच्या दिवशी म्हणजे 10 ऑक्टोबरला इंदिरा एकादशी आहे त्या दिवशी प्रत्येकाने ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचीच टाकायची आहे. त्याच्यामुळे आपलं कल्याणच होणार आहे. हा एकदम प्रभावी आणि अचूक असा उपाय आहे. प्रत्येकाने करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याच्यामुळे सगळ्यांचं कल्याण होईल हीच मनात सदिच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.